टेक्नॉलॉजी संबंधीची माहिती मराठीमध्ये मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा टेक यू द्या चॅनलला, त्याचबरोबर नोटिफिकेशन ऑन करा की ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटी दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की ती खणकन वाजेल. तुमच्या मनामध्ये जर प्रश्न पडला असेल की बेझललेस फोन आणि नॉर्मल फोन याच्यामध्ये काय फरक असतो, तसंच बेझललेस फोनचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत काय डिसएडव्हान्टेजेस आहेत याचा आपण विचार करणार आहोत. पाहत रहा हा व्हिडिओ आणि याच्यामध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र गिरीश आणि तुम्ही पाहता टेक यू द्या. मित्रांनो, बेझल म्हणजे तुमच्या फोनच्या चारी बाजूने असणारी एक बॉर्डर. काही फोनमध्ये कमी दिसते, काही फोनमध्ये जास्त दिसते. अगोदर आलेल्या फोनमध्ये बेझल खूप जास्त मोठी असायची आणि त्याच्यानंतर ती बेझल आता कमी कमी होत चाललेली आहे. मित्रांनो, बेझल लेस फोनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या फोनच्या चारी बाजूनी ही जी बेझल आहे ही नसणार आहे. मित्रांनो, जुन्या आयपॅडचा बेझल एरिया पहा आणि नवीन आयपॅडचा बेझल एरिया पहा, ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल की हळूहळू स्क्रीनचा एरिया हा जास्तीत जास्त आपण वाढवत चाललेलो आहे आणि बेझल एरिया कमी कमी करत चाललेलो आहे. आता जर फेमस उदाहरण घ्यायची झाली तर सॅमसंग S8 मध्ये आता तुम्ही रिसेंटली बघू शकता की लेफ्ट आणि राईट साईडला खूप कमी स्पेस बेझल म्हणून वापरली गेलेली आहे. ऑलमोस्ट पूर्ण स्क्रीन आपल्याला वापरायला मिळतो पण वरच्या आणि खालच्या बाजूला आपल्याला अजून पूर्ण स्क्रीन वापरता येत नाही. कारण त्याची कारणही आहेत का, आपल्याला फ्रंट कॅमेरा तिथे असतो, त्याचबरोबर आपले प्रॉक्सिमिटीचे सेन्सर्स असतात. जर आपला ड्युअल सेल्फीचा कॅमेरा असेल तर तुम्हाला त्याचे सेन्सर्स आणि त्याचे फ्लॅश तिथे बघायला मिळतात. त्याचबरोबर जर तुम्ही खाली बघितलं तर खालच्या बाजूला आपल्याला मेन ऍक्शन बटन्स तिथे असतात आणि याच्यामुळे आपल्याला वरची आणि खालची बेझल अजून घालवता आलेली नाहीये. पण ज्यावेळेला आपण विचार करतो की बेझल लेस फोन तर त्यावेळेला त्याचे ऍडव्हान्टेजेस आपण जर बघितले तर एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स आम्हाला मिळतो. जसं तुम्ही जर एखादी मूव्ही बघत असाल किंवा जर तुम्ही एखादा गेम खेळत असाल किंवा जर तुम्ही कुठल्या लग्न कार्यामध्ये शूटिंग करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ पूर्ण एक एक्सपिरियन्स त्याचा फील करता येतो, एक चांगला इमर्सिव्ह एक्सपिरियन्स तुम्हाला पाहायला मिळतो. आता आपण याच्या ऍडव्हान्टेजेस कडे पाहिलं तसं आपण ह्याच्या लिमिटेशन्स कडे किंवा डिसएडव्हान्टेजेस कडे सुद्धा पाहूया की ज्यावेळेला आपण बेझल पूर्णपणे काढून टाकतोय त्यावेळेला आपल्याला जो स्क्रीनचा एरिया मिळतोय तिथे समजा जर तुमच्या पॉकेटमध्ये जर मोबाईल असेल किंवा जर तुम्ही जनरल चालत असताना तुमच्या हातात जर मोबाईल असेल ज्यावेळेला तुम्हाला नकोय त्यावेळेला सुद्धा तुमचं फिंगरप्रिंटनी मोबाईल ऍक्सेस होऊ शकतो. त्याच्यामुळे काही ऍक्शन्स घडू शकतात की ज्या तुम्हाला एक्सपेक्टेड नाहीयेत. आता याचं एक सोल्युशन आपल्याला ऍपल आयपॅड 2 मध्ये बघायला मिळतं की ज्या ठिकाणी ऍपलनी सॉफ्टवेअरमध्ये काही चेंजेस केलेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्या हाताने एक विशिष्ट पद्धतीने जर आपण चुकून जर टॅप केलं तर ते पॅटर्न्स त्याच्यामध्ये स्टोअर्ड आहेत की ज्याच्यामुळे ते टॅप्स हे नलिफाईड केले जातात, ते टॅप्स ऍक्सेप्ट केले जात नाही. त्याच्यामुळे अनवॉन्टेड ऍक्शन्स आहेत ती आपण रोखू शकतो. पण ह्याच्यानी तुमचा फक्त प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये. आपल्याला जर बेझललेस जर फोन असेल तर या फोनचं जे टोटल प्रोटेक्शन आहे, जमिनीवरती जर ड्रॉप झाला आणि जर त्याच्या स्क्रीनला जर डॅमेज झालं तर तो बेझल नसल्यामुळे जास्त डॅमेज होऊ शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होईल. पण आता ह्याच्या ऑप्टिमायझेशनसाठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडनं जर वेगळे प्रयत्न झाले त्याच्या प्रॉडक्ट डिझाईनमध्ये की ज्याच्या ठिकाणी त्याचे ज्या चारी बाजू आहेत त्या एका वेगळ्या प्लास्टिकच्या लेअरनी किंवा मेटलच्या लेअरनी प्रोटेक्ट जर करता आल्या तर त्याच्यानंतर हा बेझल लेस फोन हा जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतो. आता बेझल लेस असलेल्या डिव्हायसेसमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S8, MI Max 2, त्याचबरोबर ऍपल iPhone 8 मध्ये सुद्धा तुम्हाला बेझल लेस स्क्रीनचे फोन्स बघायला मिळणार आहेत. मित्रांनो, हे पाहणं इंटरेस्टिंग राहील की मोबाईल मॅन्युफॅक्चरर्स त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करताना प्रॉडक्ट डिझाईनमध्ये त्याच पद्धतीने ग्लासेसमध्ये डिव्हायसेसच्या सगळ्या पार्टमध्ये कोणत्या पद्धतीने अपग्रेडेशन करतायत की जेणेकरून ही डिव्हायसेस बेझल लेस राऊंड सुद्धा इफेक्टिव्ह राहतील आणि ज्याच्यामुळे आपल्याला एक चांगला एक्सपिरियन्स बघायला मिळेल. आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की बेझल लेस फोन्स म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याच्या पाठीमागे असलेली चॅलेंजेस कोणती. मित्रांनो, आशा करतो की बेझल लेस बद्दल तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसंच असेच व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे सबस्क्रायबर जास्त असतील तेवढा उत्साह जास्त वाढतो. चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तुम्ही शिकत राहा दररोज काहीतरी नवीन आणि पाहत राहा टेक यू द्या.